गाइस वन्स अगेन वेलकम पास झाला बस झाला या चॅनल मध्ये तुम्ही तुम्हाला मी इंग्लिश स्पोकनचं बेसिक सगळं घेत होतो त्याच्यामध्ये वर्ड्स चालवलं नाउन झालं प्रोनाउन झालं सगळे वीडियो नीट बघा नीट समजून घ्या. आज आपण छोटासा पॉइंट घ्यायचा आहे ऍडजेक्टिव्स. काय ऍडजेक्टिव? ऍडजेक्टिवचा अर्थ होतो विशेषण. काय होतं विशेषण? इम्पॉर्टंट आहे ना सगळे लक्षात ठेवा. जे काय ग्रामर तुम्हाला शिकायचं नाही सगळे कंटेंट लागतं त्याच्यावर व्हिडिओ करेल सेपरेट. ग्रामर किती इम्पॉर्टंट त्यावर. ऍडजेक्टिव्ह चा नामाबद्दल विशेष माहिती सांगेल. नाम म्हणजे तुम्हाला सांगितलं कुठल्या वस्तूला नाव असतं. आता ते नाव कसं आहे म्हणजे काय आहे त्याच्यावर विशेष माहिती. आता फॉर एक्झाम्पल हे बोर्ड आहे, हे फळ आहे. फळ कसं आहे? काळ आहे. ओके, हे काय झालं विशेषण झालं. किंवा आता एखादा मुलगा आहे, आता मुलगा कसा आहे? स्मार्ट आहे किंवा काळा आहे किंवा गोरा आहे वगैरे असं जे आपण म्हणतो ना त्याच्याबद्दल जे नावं ठेवतो त्याला काय म्हणतात? विशेषण. आणि विशेषण हे बेसिकली तीन प्रकारचे असतात म्हणजे तीन त्याच्यामध्ये हे पडतं टाईप सुद्धा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघित असेल कुठलं टॉल. टॉल म्हणजे काय? उंच. टॉल टॉलर टॉलेस्ट. ओके, ऐकलं असेल टॉल टॉलर टॉलेस्ट. गुड बेटर बेस्ट काय वेगळे असतं? गुड गुड बेस्ट नाही गुड बेटर बेस्ट. ओके, किंवा काही वेगळे असतात ब्युटिफुल ब्युटिफुलर ब्युटिफुलेस्ट असं नसतंय. ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल इम्पॉर्टंट मोर इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, अशा टाईपच्या ह्याला काय म्हटलं जातं? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा अर्थ काय? नावाबद्दल विशेष माहिती सांगणे. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. ओके बरं.